रडायला काय झालं, रडता मला कशासाठी? फार तकलीफ दिली ह्या लोकांनी कशासाठी? माझी जबरदस्तीनं हीर नसताना तुम्हाला सांगतो माझी हीर लिहून घेतली यांनी. मौला गुलाब पाठन माझा सक्का बहो आहे आणि त्या क्षेत्रात माझी विहीर आहे. माहिती नाही आसपासची खेडेगाव ही बहुतलची गावं सांगतील की एक हेक्टर इक्की सारी 3 एकर जमीन गारी गारी कोणी मी घेतलेली जमीन आहे. आणि माझ्या वडिलाची परिस्थिती बेकार असल्यामुळे मी वडिलाच्या नावची केली म्हणलं आपल्या नावची नको. आणि पुन्हा म्हणतो तो मोटर चालू ठेवली तर मी तिथून बघितलं. मी म्हटलं तो चालू ठेवली मोटर, आम्ही नाही चालू ठेवली. तीच जाणून बुजून चालू करते मोटर भांडणं करण्याकरता. त्याच्या बापाने केलं तसं बरं का, मी एकटी असते मग आम्हाला भीती वाटते. हे माणसं हे आहेत तसे पळगाव. कुठं आहे? दस पिंपळगाव. हीच आहे नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी आज भूम तालुक्यातील तांबेवाडी शिवारात आहे आणि इथे एका शेतकऱ्याची समस्या आहे. यांचं स्वतःचं शेती आहे, यांनी गारेगारचा व्यवसाय करून शेती घेतली, मात्र आता त्यांना धोका बसला आहे. तसं कागदपत्र पण आहे, तशा तक्रारी पण दिल्या त्यांनी. संबंधित विभागाने कुठल्याही प्रकारे यांच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून ते वेगवेगळ्या ठिकाणी सतत न्याय मागण्यासाठी धाव घेतात, मात्र त्यांना कुठेही न्याय भेटत नाही. आता किती तक्रारी दिल्या ते कागद आहेत त्यांच्यासोबत, आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. तांबेवाडी शिवारात आहे मी आता. आता नेमकं यांच्यासोबत काय घडलं आहे आणि हे जे शेतकरी आहेत हे शेतकरी कोणत्या परिस्थितीला सामोरे जातात, नेमकं काय प्रकार आहे, आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया. काय नाव तुमचं? माझं नाव आहे बावला गुलाब पठाण. राहणार दस पिंपळगाव तालुका बार्शी शेती शिवार तांबेवाडी तालुका बम. रडायला काय झालं, रडता कशासाठी? मला फार तकलीफ दिली ह्या लोकांनी. कशासाठी? माझी जबरदस्तीनं हीर नसताना तुम्हाला सांगतो माझी हीर लिहून घेतली यांनी. मौला गुलाब पाठन माझा सक्का बहो आहे आणि त्या क्षेत्रात माझी विहीर आहे. तुमचं काय नाव आहे? माझं नाव आहे मौला गुलाब पाठन. आणि माझ्याच भावानं तुम्हाला सांगतो बालाजी नावना जगदळे ह्याला विहिरीचा हिस्सा ऐकला. आई मी काय पाहिजे होता ती त्याच्या 1 हेक्टर इक्की सर त्याच्या नावावर तोही काय पाहिजे होता हो तो नाही ऐकता त्याने तुम्हाला सांगतो त्याची चतुर्सीमा नाही काय नाही काय नाही. आणि माझं 2 हेक्टर 2 आर क्षेत्रामधला हिस्सा ऐकला त्यांनी मला हानमार केली. कुठं कशासाठी कोणी मारलं तुम्हाला? नवनाथ जगदाळे, बालाजी जगदाळे, शंकर जगदाळे, दीपक जगदाळे, राहुल नकुल जगदाळे यांनी तुम्हाला सांगतो वाटत त्यांचं टोळकचं आहे. भूमबारशी रस्त्यावर तुम्हाला सांगतो शिवशेजार तिथं मला काठीनं आडून मारलं, माझा हात डावा फॅक्चर झाला, त्यातमध्ये बुरगुटे डॉक्टरच्या इथं इलाज केला. याला पांगडी पोलीस स्टेशनला तक्रार तुम्हाला सांगतो दिली तर त्या लोकांनी माझी टिस्ती मिटवा तुमच्या पण तुमच्या स्थळावर म्हणून गावात पाठवलं त्या हमोदाची इकडं. आता हा एरिया जो आहे तो कोणत्या हद्दीमध्ये येतो तुमचं शेत? हा एरिया येतोय तुम्हाला सांगतो तांबेवाडी हद्दी म्हणजे भूम तालुक्यात येतोय, पण मला मारलं शिवाच्या पलीकडे बार्शी तालुक्यामध्ये. हां हां, त्याच्यामुळे मला बार्शीला तिकडे जावं लागलं ग्रामीण पोलीस स्टेशनला. प्रकरण काय नेमकं खरं काय, ही जमीन जी आहे ती कशी कोणाची जमीन आहे काय? ही जमीन साहेब माहिती नाही ही आसपासची खेडेगाव ही बहुतलची गावं सांगतील की 1 हेक्टर इक्की सारी 3 एकर जमीन गारी गारी कोणी मी घेतलेली जमीन आहे.
आणि माझ्या वडिलाची परिस्थिती बेकार असल्यामुळे मी वडिलाच्या नावची केली, म्हणलं आपल्या नावची नको, म्हणून वडिलाच्या नावची केली. आम्ही चौघ जण भाऊ आहे आणि एकत्रित कुटुंब होतं का तुमचं? चौघाचं एकत्रित होतं त्यावेळेस कुटुंब. परत मला तुम्हाला सांगू, 3 एकर जमीन घेतली की ह्याच भावानी आई वडिलांनी वेगळं टाकलं, वेगळं टाकल्यावर मी ही 4 एकर जमीन तुम्हाला सांगतो नंतर परत घेतली. आता मी बसलोय ही जमीन आणि ह्यातमध्ये मी विहीर घेतली. त्यातमध्ये जी विहीर 1 हेक्टर 21 मध्ये होती ती तुम्हाला सांगतो, मी माझ्या वडिलांनी विहीर खांदलेली होती आणि त्यात मला 8 आणे हिस्सा होता. पण आमच्या वडिलांनी सांगतो पुढं कालांतर नाही ती जमीन त्या हाकीम गुलाब पठाण ह्याला विकली ती जमीन हिश्यासहित. आणि खरीद कत होतं की 1 हेक्टर 21 हार गुलाब पठाणच्या नावची जमीन हाकीम पठाणला हिश्यासहित देत आहे. मग त्याला जर विक्री करायचं तर त्यातलाच हिस्सा त्यांनी द्यायचा ना ते बालाजी सगदाळ्याला 1 हेक्टर 21 हारमधला. तसं नाही करता त्यांनी मौला गुलाब पठाण माझा सखा भाऊ आहे, त्याच्या क्षेत्रात माझी विहीर आहे असं खरीद कर त्या जगदाळ्याला लिहून दिलं. ते कोणी दिलं लिहून? हाकीम गुलाब पठाण ह्यांनी लिहून. हाकीम गुलाब पठाण तुमचे कोण आहे? धाकटा भाऊ आहे. सख्खा भाऊ आहेत का? सख्खा भाऊ आहे. सख्खा भाऊ पक्का वैरे भाऊ सुद्धा म्हणणं मला लाज वाटतंय. हो, कारण मी घाम गाळून ह्यांच्या नावची जमीन केली तुम्हाला सांगतो, पुढे ह्यांनी मला असा धोका दिला आणि दुसऱ्याच्या हातून मला मारहाण बसवलं. माझी लेकरं बाळ पोट भरण्याकरता आज बाहेर गावी आहेत, माझ्याजवळ एक लेकरू नाही तुम्हाला सांगतो. आणि ही लोक तुम्हाला सांगतो येत्यात, ही शरद जगदाळे तुम्हाला सांगतो, बालाजी जगदाळे, दीपक जगदाळे, एस आर पीमध्ये पोलीस आहे तुम्हाला सांगतो मुंबईला, त्यानं तुम्हाला सांगतो खरीद कत घेतलं बालाजी जगदाळेनं त्याचं आणि त्यानं विहिरीचं रात्रीच्याला पाईपलाईन करून पाणी आमच्या विहिरीवरचं नेलं, मला मारहाण करून मोटर माझ्या विहिरीवर बसविली ह्या लोकांनी. आणि आता बी दहशत आहे, रात्री अपरात्री आम्हाला दाराला यावं लागतं. ही लोक काट्यान कुराटे घेऊन येतात व तिथं वाटेवर बसतात. आम्हाला भीती आमच्या घराबराला या लोकांपासून भीती आम्हाला ह्यांच्यापासून तुम्हाला सांगा. आणि मी ह्या भीतीच्या कारणानं ही तुम्हाला कागद दाखवतो, मी कुठं कुठं नाही कागद पाठवली तुम्हाला सांगतो. मी चौकट दाद मागवली हो काही कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी ह्यांना पाठवलं. कुठले कलेक्टर? उस्मानाबाद जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबाला पाठवलं, पोलीस निरीक्षक साहेब बार्शी तालुका ग्रामीण स्टेशन ह्यांना पाठवलं, परत DIG साहेब कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर ह्यांना पाठवलं, परत पोलीस अधीक्षक साहेब पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ह्यांना पाठवलं, परत तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री साहेबाला पण पाठवलं, महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री साहेबाला पाठवलं रजिस्टर करून, SP साहेब उस्मानाबाद ह्यांना पाठवलं, माजी PI साहेब परांडा उस्मानाबाद ह्यांना पाठवलं, PI साहेब भूम उस्मानाबाद ह्यांना पाठवलं, पोलीस निरीक्षक बार्शी तालुका ग्रामीण पोलीस यांना पाठवलं. कुणीही आमची दखल घेतली नाही, कुणीही आमची दखल घेतली नाही. आत्तापर्यंत आमच्याकडे कोण आलं नाही, गेलं नाही, आमची चौकशी केली नाही. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तुम्हाला सांगतो तर ते दीपक जगदाळे म्हणणारा जी SRP मध्ये आहे पोलीस स्टेशनला फोन करून सांगतो, त्याच्यामुळे आमचे दाद घेत नाहीत. आणि शरद जगदाळे आहे ती ही मिलिटरीतला माणूस आहे आणि तो बी इथं आलं की तुम्हाला सांगतो काठी घेऊन कुराट घेऊन शिव्या देतो काय. मी ती एक वेळेस तर मी माझा मुलगा माझा नातू इरीवत शरद जगदाळे आला तुम्हाला सांगतो मला मोटर बंद करावी लागली का, तर माझी बारी आणि बारी सुद्धा त्याची नव्हती. तर मी तशी तक्रार घेऊन परांडा पोलीस स्टेशनला गेलो तर त्याला बोलून गेलो तो आला नाही, त्यानं त्या धाकट्या भावाला बालाजी जगदाळ्याला पाठवलं परांडा पोलीस स्टेशनला, तो नाही आला. आणि खोटं बोलत्यात परत, नाही म्हणतात आम्ही नाही म्हणले, आम्ही नाही तसं केलं आणि मोटर मला बंद करायला लावली त्याने. आता काय त्रास होते तुम्हाला नेमका अजून? आता तुम्हाला सांगतो मला त्रास असा की त्यांचं विहिरी संबंधच नाही, काय घेणं नाही, देणं नाही, काय नाही, काय नाही. आणि नोंद डबल लावली पण आहे, ह्यानं काय केलं हाकीम गुलाब पठाणने नोंद विहिरीची डबल लावली आणि माझ्याकडे रेकॉर्ड आहे एकाच विहिरीची. आणि अप्पर जिल्हाधिकारी भूम ह्यांनी स्वतः येऊन राहण्यात पंचनामा केला तुम्हाला सांगतो. आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की दसपिंपळ तांबेवाडी हद्दीमध्ये मी स्वतः जाऊन पाहणी केली असता तिथं एकच विहीर निदर्शनाला आली असं तुम्हाला सांगतो. त्यांनी स्वतःही केलं तरीसुद्धा ही नोंदसुद्धा घेत नाहीत आमची. तहसीलदार मानकेशाहेब तलाठी ह्यांना आम्ही तुम्हाला सांगतो नोंदीकरता पाठवलं होतं तर नोंदसुद्धा आमची घेणार तुम्हाला सांगतो. हो काय उपविभागीय अधिकारी महसूल कार्यालय भूम ह्यांचा स्वतःचा पंचनामा क्षेत्रात येऊन की ह्या क्षेत्रात एकच विहीर आहे, ह्यांनी 2 विहिरीची नोंद माझ्या विहिरीची नोंद त्यांनी करून घेतली, माझ्या विहिरीची नोंद नाही माझ्या नावावर. हो, आता विहीर तुमच्या नावावर आहे का? नाही नाही, माझ्या नावावर क्षेत्रात विहीर आहे ती, विहीर माझ्या क्षेत्रात आहे पण ही नोंद लावून देत नाहीत. माझी किती कागद दाखवू तुम्हाला मी, त्यांना किती बारे मी विनंती. तुमच्या शेतामध्ये विहीर आहे, क्षेत्र आहे, विहीर समोर आहे आपल्या, विहीर समोर आहे, माझ्या क्षेत्रात विहीर आहे, माझी विहीर आहे. आणि मी किती वेळेस तुम्हाला सांगतो बघा, शेतकऱ्यासोबत कसं प्रशासन खेळतंय.
याच क्षेत्रामध्ये आहे जिथं आपण बसलो आहे, त्याच क्षेत्रामध्ये यांची विहीर आहे बाजूला आणि त्याची नोंद दुसऱ्याच्या नावावर आहे असं शेतकरी सांगतात. प्रयत्न करतात नावावर लावून घेण्यासाठी, मात्र ती कसं होईल आता होणार नाही असं त्याचं गाव कामगार तलाठी 6/9/2016 तुम्हाला सांगतो. पहिला अर्ज मी तलाठीला दिला होता, दुसरा अर्ज दिला होता 15/8/17 दिला होता, तिसरा अर्ज 8/3/21 दिला आहे आणि चौथा अर्ज ह्या महाराष्ट्र मुंबईचा एकनाथ शिंदे साहेबाला तुम्हाला सांगतो. त्यावेळेस मी माझी नोंद लागा म्हणून दिला. मग ही त्यांचा नोंद तिथनं सचिवालयात ना त्यांनी सही शिक्का मारून दिला आणि म्हणजे तहसीलला भूमला द्या, मग ती दिला आणि 100 रुपयाच्या स्टॅम्पवर अपडेट करून 100 रुपयाचा स्टॅम्प सुद्धा त्या दिवशी 3 तारखेला दिला तुम्हाला सांगतो मी. तिथं कोणत्या महिन्यात दिला? 3/7/2023 आत्ता दिला आहे मी, अजून काय त्यांनी नोंद धरलेली नाही. असे मी 2-4 अर्ज बघा इथं याने मुख्यमंत्री सचिवालयाचं सुद्धा पत्र आहे त्यांच्याकडं शिक्का याच्यावर मला सांगितलं आणि याला शपथपत्र सुद्धा दिलंय त्यांनी. शपथपत्र तुम्ही मुंबईला गेले का? मुंबईला गेलो होतो मी. हो मुंबईला गेलो होतो, त्यांना तिथं मी हात जोडून विनंती केली. म्हणलं असं असं बुंबाने नोंद लावित नाहीत माझे साहेब, तर त्यांनी सही शिक्का मारून दिला आणि म्हणले त्याला तुम्ही बुमच्या तहसीलदार साहेबाला द्या. बुमच्या तहसीलदार साहेबाला त्या तारखेला मी 3/7/23 त्या दिवशी देऊन आलो. स्वामी तरी स्वामी मंडळ अधिकारी जो आहे स्वामी महाराज, तर त्यांची सही मला त्या आवकजावकमध्ये घ्यावा लागली. त्यांनी घेत नाही म्हणले, त्यांची सही आणा. त्यांची सही घेतली मग त्यांनी घ्यायला लावलं. अजून नोंद माझी घेतली का नाही? माझी नोंदच विहिरीची घेऊन दे आणि ही घेऊन देणार. ही जगदाळे कंपनी आमचा भाऊ, ही नोंद घेऊन देणार माझी सारी कागदपत्र असताना. आता तुमचं काय मागणी काय तुमची? माझी मागणी माझ्या विहिरीतनं तुम्हाला सांगतोय जगदाळ्याचं काय देणं नाही घेणं नाही काय नाही काय नाही. त्याचं त्यांनी कुणाचं घेतलंय त्यांना ते पुढे जावा माझ्या विहिरीत माझ्या लेकरा बाळाला मला खाऊ द्यावं, मला माझी एवढीच इच्छा आहे. बघा नोंद लागावा. बघा हे तांबेवाडी शिवार आहे, तांबेवाडी शिवारात भूम तालुक्यामध्ये हा शिवार येतो आहे. आपण ह्यांचं जे गाव आहे ते पिंपळगाव धस म्हणून आहे, इथं बार्शी तालुक्यात येते ते गाव आणि त्यांची शेती आहे ती उस्मानाबाद जिल्ह्यात येते भूम तालुक्यात. तर नेमकी काय अडचण आहे त्यांची की शेती यांच्या नावावर आहे, यांच्या शेतामध्ये यांच्या क्षेत्रामध्ये विहीर आहे पण विहिरीची नोंद नाही. दोन सख्खे भाऊ, सख्या भावाचा वाद, दुसऱ्या भावानं जमीन विकली तिसऱ्या माणसाला आणि त्या हिस्सा ऐकला आठाने त्या जमिनीसोबत विहिरीचा यांची जी सामायिक विहीर होती यांची पहिली किंवा असं सामायिकच होती का विहीर? सामायिक नाही, माझी स्वतंत्र सामायिक विहीर तिकडे पलीकडे तुम्हाला बघा स्वतंत्र विहीर आहे म्हणतात ते. त्यांच्या यांची विहीर लिहून दिली त्यांना, त्याच्यामुळं जे काही खरेदार आहेत त्यांच्या भावाचे दुसरे, तर ते खरेदारांनी आता यांच्या शेतातून पाणी न्यायला सुरू केले. ह्यांना दाबदळप करतात, बरेच काय आरोप केले, त्यांना मारहाण पण झालेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी 10 रजिस्ट्री अर्ज केलेले आहेत, 10 त्यांच्या पोचपावत आहेत त्यांच्याकडं. वेगवेगळ्या तलाठी कार्यालयामध्ये 4 अर्ज दिलेत महसूल विभागाला, तरीसुद्धा यांना आजही न्याय मिळत नाही. आता मुख्यमंत्री साहेबांना त्यांनी एक पत्र दिलं, त्या पत्राच्या अनुषंगानं आता नेमकं भूम जे महसूल विभाग आहे भूमचा तहसीलदार तहसील विभाग आता ते काय कारवाई करतात बघूया. किती तारखेला दिलेत? 3/7/2023 31/7/2023 अर्ज दिला आहे त्यांनी भूमच्या तहसीलमध्ये विहिरीची नोंद होण्यासाठी. बघूया आता होती का नाही पत्नीसोबत आपल्या. काय प्रकरण आहे? नाव काय तुमचं? लैला मावला पठाण. काय प्रकरण काय नेमकं? काय ते तक करते ते आम्हाला तर काय करत नाही. बाया माणसं असतं ही कुठं धंद्याला उद्याला गेलं म्हणजे आम्हीच करायचं काम शेतीतलं आणि त्यांनी यायचं की मोटर बंद कर चालू कर बंद करते ते आमची चालू असली तर. वेगळा तर ते बापाने बंद केली मोटर, आमची चालू केली, आमची बंद असताना चालू केली आणि पुन्हा म्हणतो तो मोटर चालू ठेवली तर मी तिथून बघितलं. मी म्हटलं तो चालू ठेवली मोटर, आम्ही नाही चालू ठेवली. तीच जाणून बुजून चालू करते मोटर भांडणं करण्याकरता. त्याच्या बापाने केलं तसं बरं का? नवना जगदाळ्यानं. मग आता बाया माणसाला अशी धमधम देते, मग गाड्या माणसाला किती धमधम करतील ते मग सांगा बरं. आणि आम्ही तर बाया माझ्या बायाच असतं इथं, कोण नसतं. मी तर मी एकटीच असते, बाया तर म्हणलं तर मी एकटी, कोणच नाही. आता बघताना तुम्ही दिसतं काय कोण नजर पडते इथं एकटीला. ती परत सगळी येते इथं, त्यांचं आमच्या दिराचं घरभार आहे, त्याचं सगळी येणं जाणं आवजाव चालूच आहे आणि मी एकटी असते. मग आम्हाला भीती वाटते, हे माणसं ही आहेत तशी. आणि आमची त्यातल्या त्यात तर ती जाव तर लई चाडायला होती. इथलं उस झालं काय सांगायचं, इथलं उस झालं काय सांगायचं. कोणाची जाऊ? आमचीच जाऊ. चाडगुटीच एका गोष्टीचा भांडणच लावते ती आणि ते हात मोडायला लावलं त्याच प्रकारानं तिनंच हात मोडायला लावला. बोर आमचं बोर बंद ठेवलं, बोर चालू का बंद करायला लावा त्याला बंद का. तेव्हा आमच्या आमच्या शेतात लांब बोर आहे, हिरीपासून 100 फुटावर बोर आहे, तरी ती बोर त्याच बाईनं बंद करायला लावला. बघा तर येत नाही काय, ती शिकलेली आहे ती. आणि आम्हाला ती बघ ती अक्षर कसली कागद आहे तीच कळत नाही, तर आम्ही काय वाचायचं बघायचं ऐकायचं. बघा तांबेवाडी शिवार आहे भूम तालुक्यात येते उस्मानाबाद जिल्ह्यात,
शेतकऱ्याची काय समस्या आहे, शेतकऱ्याची काय अडचण आहे. मी वेळोवेळी सतत वेगळे शेतकऱ्याचे विषय दाखवतो आहे, आज पण हा विषय वेगळाच आहे. शेतकऱ्याला कसं प्रशासन सतवतं आहे, कसं शेतकऱ्यासोबत हे छळ करतं आहे शेतकऱ्याचा, हे आपण समोरच पाहिलेलं आहे. अक्षरशः या हे जे शेतकरी आहेत, हे मौला पठाण, हे यांना आपल्यासोबत ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस त्यांना अक्षरशः हुंदका येत होता. ते रडत रडत आपल्याला प्रतिक्रिया देतो, म्हणजे त्यांना हे कसं सामोरे जातात शेतकरी, हा मी तुम्हाला विषय दाखवलेला आहे. तर आता शेतकऱ्याला हा जो विषय आहे त्यांचा, त्यांचं क्षेत्र आहे, त्यांच्या क्षेत्रामध्ये विहीर आहे, पण त्यांच्या नावावर नाही, त्यांच्यावर अन्याय होतो आहे, म्हणून ते आता प्रशासनासोबत सतत खेटे मारतात, प्रशासनाचा दरा ठोठवतात. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी अर्ज दिलेत, मात्र त्यांना न्याय कधी मिळतं आहे, का असाच यांचा छळ होतं आहे, हे काही सांगता येणार नाही. प्रशासनानं या शेतकऱ्याकडं तात्काळ जर लक्ष नाही दिलं तर ह्या शेतकऱ्याचं जर काही बरं वाईट झालं तर हे सर्वस्वी जबाबदार हे संबंधित असतील असं त्यांनी पण सांगितलेलं आहे. मात्र प्रशासनानं या शेतकऱ्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे, शेतकऱ्यावर न्याय शेतकऱ्यांना न्याय देणं गरजेचं आहे. हा खूप मोठा शेतकऱ्यावर अन्याय आहे, तर प्रशासनानं तात्काळ या गोष्टीकडे लक्ष देऊन शेतकऱ्याची जी समस्या आहे, जी अडचण आहे शेतकऱ्याची, ती दूर करणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन जावेद शेखसोबत मी हुकमत मुलानी, तांबेवाडी, भूम, उस्मानाबाद.